नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता हा एक नवीन आजार समोर आलेला आहे म्हणजे आधीपासून होता पण भारतामध्ये याची गुजरातमध्ये लागण झालेली आहे क्राईम इन कॉंगो नावाचा हा आजार आहे आता ऑबियसली कॉंगो तर कांगो देशामध्येही तो होता आणि त्याच्यामुळे त्याचं जे नाव आहे क्राईम इन कॉंगो जनावरांमध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे व्हायरल डिसीज जो प्राण्यांमध्ये आढळतो गाई म्हशी शेळ्या मेंढ्या है ना या आजाराचा प्रादुर्भाव यांच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतो गुजरातमधले दोन जिल्हे आहे एक म्हणजे बोटाद आणि दुसरं म्हणजे कच्छ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे आणि यापूर्वी कांगो असेल दक्षिण आफ्रिका असेल चीन असेल हंगेरी असेल इराण असेल या देशांमध्ये हा प्रादुर्भाव दिसलेला आहे आता जे पशुपालक आहेत मटण विक्रेते पशुपालक पशुवैद्यक किंवा प्राण्यांच्या सं जनावरांच्या संपर्कात येणारी लोकं यांना हा आजार होण्याचा प्रादुर्भाव आहे आणि त्याची दाट शक्यता आहे आणि एकंदरीतच या सर्व याच्यामुळे दुसरा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर जनावरं आणली जातात गाई वगैरे तर त्याच्यामुळे हा महाराष्ट्रात सुद्धा येऊ शकतो तर त्यामुळे महाराष्ट्रातले पशुपालक आणि त्या सर्वांसाठी काळजी घेण्याचं हे एक आवाहन करण्यात आलेलं आहे आता हा जो आजार पसरतो तर जनावरांच्या अंगावर जे गोचिड असतात त्याच्यामुळे हा होत असतो आणि त्याच्यामुळे गोचिड निर्मूलन जर केलं तर ते याच्यासाठी बेस्ट असतं तर तो उपाय याच्याकरता सुचवण्यात आलेला आहे आता हा डिसीज जो आहे तो ॲनिमल टू ह्युमन असा आहे म्हणून याला झुनॅटिक डिसीज म्हटलं जातं हा ना हे एक लक्षात ठेवा झोनॅटिक डिसीज म्हणजे काय की जे प्राण्यांपासून ॲनिमल टू ह्यूमन तर त्यांना झोनॅटिक म्हटलं होतं किंवा आता काही दिवसांपूर्वी आपण एक दुसरा आजार बघितला होता आफ्रिकन स्वाइन फीवर बघितला होता बघा तुम्हाला जर आठवत असेल आसाममध्ये कितीतरी जे काही पिक्स होते वराह पालन करणारी लोक होती त्यांच्या कितीतरी वराहांचं हिच्यामध्ये म्हणजे डुकरांचं निधन हे झालं होतं डुकर मेली होती हिच्यात हजारोंनी आफ्रिकन स्वाईन फ्युअर पण हा कसा आहे की हा ॲनिमलपासून मॅ ह्युमनपर्यंत येत नाही म्हणजे हा झुनेटिक डिसीज नाही आहे पण हा जो आहे क्रामियन क्राईम इन कॉंगो तर हा ॲनिमल टू ह्युमन येतो त्याच्यामुळे हे एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर झुनेटिक डिसीज आणि ती एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो की पंच्याहत्तरावी जी संयुक्त राष्ट्राची बैठक चालू आहे तिच्यामध्ये सार्क जे आहे त्याच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक अनौपचारिक बैठक इनफॉर्मल आहे ना तिथं बैठक झाली काल चोवीस सप्टेंबर दोन हजार वीसला आणि या बैठकीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे काय की सार्क गटाच्या यांना संबोधित आपल्या परराष्ट्र पर मंत्र्यांनी केलं एस जयशंकर जे आहेत आणि त्यांनी शेजारी प्रथम है ना नेवर फर्स्ट हे एक धोरण आणि दक्षिण आशियाची भरभराट होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी भारत बांधील असल्याचं पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आता याच्यामध्ये सार्क देशांनी एकत्र कशासाठी आलं पाहिजे तर एक दहशतवाद आहे राष्ट्रीय सुरक्षा आहे आणि तिसरा आहे व्यापाराचे अडथळे तर याच्याकरता सार्क देशांनी एकत्र येण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे आता याच्यात पाकिस्तान पण होता त्या बैठकीला आता याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा एक लक्षात ठेवा सार्क तुम्हाला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सार्क सांगणार आहात सार्क आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कारण या कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावानंतर आपल्या पंतप्रधानांनी सार्कला संबोधित केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी बिमस्टेक ऐवजी सार्कला प्राधान्य दिलं होतं आणि ते आपण सेपरेट लेक्चर पण घेतलं होतं आणि त्याच्यासाठी कोविड करता एक कोविड फंड जो आहे सार्कचा सा, तो पण त्यावेळेस प्रपोज केला होता भारतीय पंतप्रधानांनी आणि तिच्यामध्ये पाकिस्तान सोडून सर्वांनी डोनेशन दिलेलं आहे तर हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की सार्क कोरोना फंड जो आहे तर त्यात पाकिस्तान सोडून प्रत्येकाने डोनेशन दिलेलं आहे तर तेही एक लक्षात ठेवा सार्कचे सदस्य सार्कची स्थापना कुठं झाली त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात दुसरं जे आहे की शेतकरी संघटना जे आहेत त्यांचं आज देशव्यापी आंदोलन आहे तर जे काही फार्मर संबंधीचे बिल पास केले गेले तर तिच्यातले महत्त्वाचे मुद्दे एवढेच आहेत की एक तर म्हणजे एम एस पीचा मुद्दा फार मोठा आहे तिच्यामधला की एम एस पी राहणार की नाही राहणार त्याच्यानंतर ए पी एम सी मार्केटच्या बाबतीमध्ये जे आहे की बिहारचं रोल मॉडेल समोर बिहार बिहार आहे बिहारने दोन हजार सहामध्ये सगळे ए पी एम सी बंद केले होते त्याच्यानंतर बिहारमधला शेतकरी जो आहे तो लॉसमध्ये आहे त्याच्यानंतर तिसरं जे आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा जो प्रकार आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे असं होईल येत्या काळामध्ये असं म्हटलं जातं आहे की याच्यावर तो एक मोठा इश्यू आहे की प्रायव्हेट सेक्टर मोठ्या प्रमाणावर याच्यात येईल आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना नाडलं जाऊ शकतं किंवा त्यांचं शोषण होऊ शकतं तर असे एक बेसिक मुद्दे आहेत की जिच्यावर फार मोठ्या प्रमाणावर जे काही आहे की प्रश्न उपस्थित केले जात आहेत सरकारने हे सांगितलं आहे की ए पी एम सी असणार आहे वगैरे 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 पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही कुठल्याही बाबतीत बघा आत्ताची जी गोष्ट आहे म्हणजे एकंदरीतच आपला सरकारवर असणारा जो विश्वास आहे तो फार कमी आहे म्हणजे विश्वासार्हच नसतात गोष्टी म्हणजे साधी गोष्ट कुठलीही पहा तुम्ही की बाबा पुढच्या वर्षी जागा येणार का एम पी एस सीची परीक्षा प्रॉपरली होणार का म्हणजे कुठलंही यू पी एस सीचा आता जो इश्यू चालू आहे तेही बघूयात यू पी एस सीनी सुप्रीम कोर्टामध्ये काल यू पी एस सी संबंधित काय झालेलं आहे तर या सगळ्या याच्यात आपल्याला प्रत्येक क्षेत्रात एक गोष्ट दिसते की नागरिकांचा जो काही व्यवस्थेवरचा विश्वास आहे तो कुठंतरी दिवसेंदिवस कमी होत जातो आहे आणि तो विश्वास निर्माण करण्यामध्ये व्यवस्था कुठंतरी कमी पडते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि शेतकऱ्यांचा बंद आहे बघा आज ओके आणि मग बघूया तिच्यातून काय गोष्टी समोर येतात आणि कशा पद्धतीने त्या डील होतात कॅगचा जो अहवाल आहे त्या कॅगच्या अहवालामध्ये राफेलचा जो व्यवहार होता तिच्यामध्ये दासाकडून तरतुदीचं पालन झालेलं नाही असं कॅगने म्हटलेलं आहे आता कॅग जे आहे आर्टिकल वन फोर्टी एट हॅ ना जी पब्लिक अकाउंट कमिटी फ्रेंड फिलॉसॉफर तर कॅग हे एक कॉन्स्टिट्युशनल पद आहे संविधानिक आहे आणि कॅग काय करतो तर जो काही खर्च गव्हर्नमेंट करत असते त्या खर्चाचं ऑडिट करणं फक्त कॅगचं काम काय ना की तो खर्च होऊन गेल्यावर ॲडिट ऑडिट कर केलं जातं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मग हे टूथलेस टायगर असं म्हटलं जातं याला दात नसलेला वाघ ओके असंही म्हटलं जातं बऱ्याचदा तर हा टूथलेस टायगर शब्द नॅशनल ह्युमन राईट कमिशन संबंधी पण वापरलेला आहे तर एकंदरीतच कॅकनी आता हे बरेच प्रश्न चिन्ह उभे केलेले आहेत परंतु कसं आहे पर ना की याच्यावर डायरेक्टली प्रश्न आपल्याला असे विचारले जात नाहीत कॅकचा जो अहवाल आहे त्याच्यात बऱ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह त्यांनी उभे केलेले आहेत आता वसुंधरा शिखर परिषद कुतूहलमध्ये आलेलं आहे वसुंधरा शिखर परिषद जी आहे की वर्ल्ड कमिशन ऑन एनवायरमेंट अँड डेव्हलपमेंट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ब्राझीलच्या जिवो दि जेनेरिओमध्ये हे सगळं झालं होतं आणि एकंदरीतच ही जी सगळी वसुंधरा परिषद आहे ही आपण रेग्युलर एनव्हायरमेंटमध्ये वाचतो जे आहे ना अर्थ समिट पण म्हटलं आता एनव्हायरमेंट पर जी काही वसुंधरा शिखर परिषद अर्थ समिट त्याच्यानंतर या परिषदेमधला अजेंडा ट्वेंटी वन जे आहे की याच्यातलं ट्वेंटी वन काय आहे एकविसावं शतक ओके म्हणजे एकविसाव्या शतकाची जी काही हे आहेत आव्हानं आहेत ती इथं आहेत तर तो सगळा मुद्दा आणि ते सगळे रेग्युलरच आहे बघा पण कुतूहल जे आहे ते महत्त्वाचं आहे ते आपण बघितलं पाहिजे आता हे हार्डलेड डेव्हिडसन जी कंपनी होती तिने तिचं सगळं गाशा गुंडाळलेलं आहे भारतामधला यू एस मोटर सायकल कंपनी आणि हाडले डेव्हिडसन या हाडले डेव्हिडसननी दोन हजार नऊ एकोणीसमध्ये आपल्याला खूप त्रास दिलेला आहे की डोनाल्ड ट्रम्पचं जे होतं की हिच्यावरचा टॅक्स कमी करा कमी करा आणि हे लॅविश प्रकरण आहे हॅडले डेव्हिडसनची किंमत आणि त्या ता सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर हा खूपच लॅविश कार्यक्रम आहे त्याच्यामुळे भारतासारख्या कल्याणकारी राज्यामध्ये आपण असल्या गोष्टींवर जास्तीचे टॅक्सेस लावतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हाडले डेव्हिडसन जे आहे तर त्यांनी लास्ट फायनान्शियल इयरमध्ये मागच्या या वर्षामध्ये फक्त अडीच हजार गाड्या विकलेल्या आहेत मग त्यांचा एक तर सेल खूप कमी होता आणि त्या सर्व हिच्यामध्ये जो सगळा हिशोब केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की बाबा आम्ही घरी जातो शेवटी काय ना की कि किती काही केलं तर स्प्लेंडर एक नंबरलाच असते है ना तुम्ही आता पण बघा स्प्लेंडर टॉपला आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की एकंदर भारत चायनाची जी बॉर्डर आहे तर भारत चायनाच्या बॉर्डरवर जर येत्या काळामध्ये हे जे पीपल्स लिबरल आर्मी आहे की ते जर जवळ आलेत तर आमचे ट्रूप फायर करू शकतील है ना आवर ट्रूप स्कॅन फायर तर भारताचा स्टँड आता क्लिअर आहे की बाबा तुम्ही ऐकतच नाही म्हटल्यानंतर तर तो एक मॅसेज आपण दिलेला आहे आणि गोष्टी परत तशाच आहेत हा ना ही सगळी जी ठिकाणं आपण बघितलेली आहेत पॉईंट सतरा ए रेझेंगला रेचिनला पँगसांगसो तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या न्यूजमध्ये आहेत परत परत आणि एवढा आपण तर क्लिअर केलेला आहे त्यानंतर परत ही न्यूज आलेली बघा त्रिपुरा जे आहे तर त्रिपुरामधली जी ब्रू जमात आहे तिला तिथल्याच स्थानिक जमातींचा विरोध होतो आहे रिहॅबिलिटेशनला आपण हे सगळं बघितलं होतं की त्रिपुरामध्ये ही जमात कशी आली काय आली आता याच्यामध्ये नवीन आज जे नाव आहे ते हलम कम्युनिटीचं आहे बघा हलम कम्युनिटी जी आहे ती शेड्यूल ट्राईब आहे त्रिपुरामधली यांना रियाम असं पण म्हटलं होतं आणि हे सुद्धा आता ह्या ब्रू रिफ्युजींना त्रिपुरामध्ये संसाधने यांच्याबरोबर शेअर करण्यास किंवा यांच्या रिहॅबिलिटेशनला विरोध करतायत सो हलम कम्युनिटी त्रिपुरा लक्षात ठेवा एकंदरी तर एकंदरीतच हा एक है ना म्हणजे चार लोकांचा करार आहे चार याच्यामध्ये पार्टीज होत्या मग तिच्यामध्ये जे आहे की मणिपुरी है ना हे सगळं जे काय आहे तर ते आपण बघितलेलं आहे आणि हे जे आहेत ज्ञानपीठ विजेते अक्कीथन अच्युथन नंबुरे थ्री तर यांना दोन हजार एकोणीसचा ज्ञानपीठ होता आणि तो त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं तर हे तुम्ही आधी आपण कवर केलेलं आहे दोन हजार एकोणीसचा ज्ञानपीठ जो आहे तो यांना दिलेला आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं जे आहे यांना महाकवी असं संबोधलं जातं बघा ग्रेट पोएट महाकवी मल्याळम इच्यातले महाकवी आणि है ना तर तेवढं एक लक्षात ठेवा फक्त यांच्याबद्दल अक्कीथन जे आहेत तर यांना ज्ञानपीठ होतं दोन हजार एकोणीसचा तो आता त्यांना प्रदान केलेला आहे म्हणजे त्यांना दिला तो पुरस्कार दॅट्स इट त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एक टी व्ही अॅनलिस्ट आणि लॉयरची हत्या करण्यात आलेली काल आणि ती बरेच हे प्रकरण गाजतं आहे बाबर काद्री याची अजून कुणी क्लेम केलेलं नाही आहे हत्या कुणी केली वगैरे सो जे अँड के सारख्या सि हिच्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी हे आता बाबर कादरी जे आहेत ते सेपरेटिस्ट जे होते गुलाम कादरी ना, तेंचे ते जावाई है ना त्यांचे ते जावई आहेत आणि ह्या गुलाम काद्रींची पण अशीच हत्या करण्यात आली होती एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये तर अजून हे समोर आलेलं नाही पण एकंदरीतच काय झालं आता आता परत तिथलं जे काय पॉलिटिकल आहे म्हणजे प्रत्येक जी पॉलिटिकल पार्टी जी आहे पीपल कॉन्फरन्स असेल पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी असेल किंवा अपनी पार्टी असेल बघा या तीन पार्टी आहेत महत्वाच्या आजच्या डेटमध्ये पीपल्स कॉन्फरन्स हा ना त्यांनी पण म्हटलेलं आहे की बाबा हे सगळं कॉन्फ्लिक्टमधून होतं आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे की पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे त्यांनी पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की एकंदरीतच तिथली जी परिस्थिती आणि मग तिच्यातून परत राजकारण सुरू होणार आता अपनी पार्टी एक आहे बघा आता गुलाम हसीन हसन मीर हे आता आता जन्माला आलेलं आपण बघितलं होतं हायली इनह्युमल आहे है ना बारबॅट्रिक आहे वगैरे वगैरे सो तीन पार्ट्या तिथल्या त्या एक लक्षात ठेवा की ह्या चर्चेत असतात आता आणि त्यांचे स्टेटमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी ओडिसामधली एक व्यक्ती लोक अदालतमध्ये गेलेली आहे का गेलेली आहे कारण त्यांनी एकवीस वेळा प्रयत्न केले आहे सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा त्याला आधार कार्ड मिळालं नाही सो त्यांनी सरळ सरळ पंतप्रधानाच्या अगेन्स्टच केस केलेली आहे तिथं ओके लोक अदालत आता मुद्दा येतो लोक अदालत काय प्रकरण आहे लोक अदालतबद्दलचे काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा लोक अदालत याला काय म्हटलं तर बघा शब्द आहेत लोक अदालत लोक अदालत म्हणजे काय पीपल्स कोर्ट लोकांचं कोर्ट ओके असा याचा अर्थ होतो दुसरा याच्यातला जो मुद्दा आहे तो मुद्दा काय आहे की हा गांधीयन प्रिन्सिपलवर बेस्ड आहे बघा गांधीयन प्रिन्सिपलवर बेस्ड आहे सगळं याला ए डी आर अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन असंही म्हटलं होतं म्हणजे तुमचा जो रेग्युलर आहे की तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा तर हे इकडं तुम्हाला लोक तो एक स्पेस देतं तर ते एक लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की याचं जे हे असतं की ते सिव्हिल केसेस ॲज वेल एज क्रिमिनल केसेसमध्ये पण निर्णय देऊ शकतात लोक अदालतमध्ये दुसरा मुद्दा जो आहे की लोक अदालत ज्या आहेत की त्यांना सिव्हिल कोर्टाच्या पॉवर्स आहेत पॉवर कसल्या आहेत सिव्हिल कोर्ट दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की एकदा तुम्ही लोक अदालतमध्ये गेलात तर तो जो निर्णय असतो तो फायनल असतो जजमेंट जे आहे ते फायनल असतं या जजमेंटवर तुम्ही परत कोर्टात जाऊ शकत नाही आहे ना लोक अदालत म्हणजे काय एक प्रकारचं समेट दोन पार्टीजमध्ये जिच्यामध्ये वाद आहे त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणे दुसरी महत्त्वाची बात की फीज जी असते तुम्ही कोर्टात जर भरलेली असेल फीज तर तुम्ही ती तुम्हाला ती परत मिळते म्हणजे याच्यासाठी कसलीही फीज नाही कारण काय आहे लोक अदालत हे जे इन्स्ट्रुमेंट आहे की दिवसेंदिवस आपल्या ज्या हे आहेत की कोर्टवर जे काय बर्डन आहे ते बर्डन कमी करण्यासाठी ही लोक अदालत जन्माला आलेली आहे फक्त याच्यामध्ये काय ना की सर्व सिव्हिल केसेस हे हँडल करतात फक्त क्रिमिनलमध्ये कंपाऊंडेबल डिसिजेस कंपाऊंडेबल मॅटर्स ज्या काय असतात तर ते हे डील करत नाही पण क्रिमिनलमधल्या बऱ्याचशा गोष्टी हे डील करतात सो लोक अदालतच्या बाबतीमध्ये एवढे बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आणि मी लोक अदालतबद्दल तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं पहिली लोक अदालत कुठं झाली काय झाली तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आणि दुसरा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्मनंट लोक अदालत तर तेही लक्षात ठेवा परमनंट लोक अदालत हे वेगळं प्रकरण आहे परमनंट लोक अदालतमध्ये काय असतं की दहा लाखापर्यंतच्या ज्या काही के केसेस असतात आणि त्या पण संबंधी पब्लिक युटिलिटी पब्लिक युटिलिटी दोन चार दिवसापूर्वीच मी समजून सांगितलं होतं सो पब्लिक युटिलिटीच्या दहा लाखापर्यंतच्या ज्या केसेस आहेत तर त्या याच्यामध्ये परमनंट लोक अदालतमध्ये येतात सो हे एक लक्षात ठेवा आणि हे खूप महत्त्वाचं आहे रेग्युलर विचारलं जातं बघा हे प्रश्न जे आहेत ते त्याच्यानंतर युपीएससीची जी एक्झाम आहे त्या सी चार ऑक्टोबरला प्रिलेम्स आहे बघा मला कालपासून बऱ्याच लोकांचे फोन मेसेजेस आहेत की यू पी एस सी प्रिलेमचं काय होणार आता तर यू पी एस सी प्रिलेमसंबंधी मोठ्या प्रमाणावर स्टुडंट जे आहेत तर ते ऑनलाईन त्याच्यासाठी प्रोटेस्टसुद्धा सुद्धा आहेत कारण याचे रेग्युलर जे हे आहेत की आत्ताची सध्याची कोविड नाईन्टीनची जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस वा म्हणजे अतिशय गंभीर होत चाललेली आहे तुम्ही बघा मंत्रिमंडळ महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाची काय अवस्था आहे किती मंत्री आणि किती लोक जे आहेत ते म्हणजे एकंदरीतच अधिकारी आणि मंत्र्यांमध्येच तिथं वाद आहेत की सर्वांची उपस्थितीची काय गरज आहे बाबा इथं दुसरा मुद्दा जो आहे की ट्रान्सपोर्ट आहे मग तेच सगळे जे इशू आहेत की आधी आपण डिस्कस केलेले आहेत ट्रान्सपोर्टचा इशू आहे, आहे। त्याच्यानंतर जवळपास तुम्हाला दिवसभर एक्झाम द्यायची आहे आणि आतापर्यंत जे ज्या एक्झाम झालेल्या आहेत नीट वगैरे तर तिच्यामध्ये सोशल डिस्टन्स सुस्टन्स कसलेही नॉर्म्स पाडले गेलेले नाही आहेत कारण ती एवढी गर्दी येते त्याच्यानंतर तुम्हाला परत जायचं असतं त्याच्यानंतर यू पी एस सी सारख्या एक्झामसाठी जे आहेत की सेंटर्स फार कमी आहे जवळपास आय थिंक सेवन्टी टू सेंटर्स पूर्ण देशात आणि या बहात्तर सेंटर्सवर लोक जाणार जवळपास सहा लाखापर्यंत ते विद्यार्थी आणि मग एकंदर बऱ्याचदा तुम्हाला आदल्या दिवशी आहे फार लांब सेंटर असेल तर मग राहणार कुठं म्हणजे लॉजिंग बोर्डिंगचा पण प्रश्न आहे तर असे सगळे मुद्दे आहेत आणि याच्यासाठी ॲजिटेशन चालू आहे मग सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतलेली आहे बघा याच्या आधीच्या ज्या याचिका होत्या नीट वगैरे तर त्यांनी सरळ त्या घेतल्याच नव्हत्या त्यांनी सरळ सांगितलं होतं की नाही निघाईतून पण यू पी एस सीची याचिका त्यांनी दाखल करून घेतली काल आणि केंद्र सरकार आणि यू पी एस या दोघांना तिच्यावर नोटीस दिलेली आहे की तुम्ही तुमचं मत तिच्यावर स्पष्ट करा आणि काय स्टँड आहे पोस्टपोन संबंधीचा सो so, जस्टिस ए एम खानविलकर यांनी के हे केलेलं आहे आणि एकंदरीत बघूयात आता हे अठ्ठावीस सप्टेंबरला संबंधीची सुनावणी होणार आहे तर तिथं हे क्लिअर होईल पण हे विद्यार्थ्यांसाठी थोडी दोलायमान अवस्था असते या हिच्यात अभ्यास होत नाही पण आपल्याकडं दुसरा पर्याय नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा चार ऑक्टोबरसाठी अभ्यास करत राहा तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरा मेजर इशू आहे की काही ठिकाणी फ्लड सिच्युएशन आणि ते बरंच आहे बाकीच्या राज्यांमध्ये तोही एक मेजर इशू आहे आणि यांनी जे हे केलेलं आहेत बघा आर्टिकल नाईन्टीन है ना आपलं प्रोफेशन चूज करणे आर्टिकल ट्वेंटी वन म्हणजे आख्खे आता यू पी एस सीची पोरं याचिका टाकणार म्हटल्यानंतर अख्खं संविधान उभं करणार ते सुप्रीम कोर्टासमोर आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ है ना अशा सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्ये सगळ्यात मेजर इशू आहे की ही अॅकॅडमिक एक्झाम नाही आहे ही रिक्रुटमेंटची एक्झाम आहे त्याच्यामुळे कुणाचंही ॲकॅडमिक इयर वाया जात नाही तर हे सगळे याच्यातले युक्तिवाद आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे तर बघूस अठ्ठावीस आहे ना हा चेहरा बघा हा चेहरा खूप महत्त्वाचा आहे भारताच्या याच्यातला म्हणजे एकंदरच भारताचं जे काही संशोधन आहे न्यूक्लिअर आणि त्या सर्व याच्यातला डॉक्टर शेखर बसू आहेत हे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते त्यांचं निधन झालेलं आहे वयवर्ष अडुसष्ट आय एन एस अरिहंत जी आहे की अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी ही अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी जी होती, करने साथी, होती।, थे थे होती।, होती। ती तयार करण्यासाठी तिच्यासाठी यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचे ते प्रणेते होते सो आय एन एस अरिहन तुम्हाला माहीत पाहिजे दोन हजार बारामध्ये डॉक्टर बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचं संचालक म्हणून सूत्र स्वीकारली होती तारापूर आणि कलकप्पम इथले जे काही न्यूक्लिअर रिॲक्टल प्लांट आहेत यांचा आराखडा असेल बांधकाम असेल संचालन असेल यामागे प्रामुख्याने त्यांची प्रतिभा होती पद्मश्री दोन हजार चौदामध्ये त्यांना मिळालेला आहे ह ना त्याच्यानंतर पुढची जी व्यक्ती आहे ती डीन जोन्स आहे बघा वय वर्ष एकोणसाठ आता क्रिकेट विश्वाच्या याच्यामध्ये काल भरपूर तुम्ही हे न्यूज बघितले असेल सोशल मीडियावर माझी ऑस्ट्रेलियाचे माजी, माजी क्रिकेटपटू प्रशिक्षक समालोचक होते आय पी एलच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले असताना चोवीस सप्टेंबर काल हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं आता ते वादाच्या भोवऱ्यात एकदा अडकले होते की निवृत्तीनंतर समालोचक कॉमेंट्री करत असताना हाशी मामलाला दहशतवादी संबोधलं होतं त्यांनी हाशी मामला तुम्हाला माहीत असेल बा दाढी वगैरे एकदम दोन हजार सतरामध्ये अफगाणिस्तानचे प्रभावी है ना प्रभारी प्रशि प्रशिक्षक होते ते अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचे है ना त्यांचाही फोटो बघून घ्या ओके डीम जॉन्स त्याच्यानंतर ही तुम्हाला सांगितली मी हलल हलम समाज जो आहे हलम कम्युनिटी त्रिपुरा ओके तर यम पण ओळखलं जातं आणि हे कशाला का अपोज करता आहेत तर ही लोकं यांना अपोज करतायत की जी काही रियाँग जमात आहे ब्रू जमात आहे त्यांचं रिहॅबिलिटेशन त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे सतरा सप्टेंबर बघा सतरा सप्टेंबर हा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस असतो ना वर्ल्ड्स पेशंट सेफ्टी डे आणि याचं संकल्पना सूत्र काय की हेल्थ वर्कर सेफ्टी अ प्रायोरिटी फॉर पेशंट सेफ्टी म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच रुग्णासाठीची सुरक्षा जर आरोग्य कर्मचारी सुरक्षित असले तर रुग्ण सुरक्षित राहतील असं याचं ह्या वेळेचं ब्रीद होतं आणि डब्ल्यू एच ओद्वारे दरवर्षी हा साजरा केला जातो दिवस आज द हिंदूनी याच्यावर हे दिलेलं आहे आर्टिकल दिलेलं आहे याच्यामध्ये मुद्दा एकदम क्लिअर आहे की हेल्थ वर्करची सेफ्टी त्याच्यावर आपल्याला काय काम केलं पाहिजे आज जी परिस्थिती आहे बघा एकीकडे तुम्हाला कितीतरी डॉक्टरांच्या न्यूज मिळालेल्या आहेत कोविड नाईन्टीनमुळे गेल्याच्या त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट जसं आहे आपलं पोलीस डिपार्टमेंटवर पण अतिशय टांगती तलवार आहे ह्या कोविड नाईन्टीनमुळे तर हे दोन सेक्टर जे आहेत हेल्थ आणि पोलीस हे मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झालेले आहेत तर तसं हे आता हेल्थ सेक्टरमधले हेल्थ वर्कर्सवर आपण प्रॉपरली सेफ्टी आणि ते काम करणं अपेक्षित आहे कालचे प्रश्न बघा कृषी सेवा करार अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती अधिनियम दोन हजार वीसनुसार बिनचूक विधान जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून शेतमालास वळ वगळलं बरोबर दे देशी परदेशी गुंतवणुकीस अनुकूल बदल केल्यात हेही बरोबर आहे शेतकऱ्यांची उत्पादनं ते खाजगी क्षेत्राला शेतकरी विकू शकतो तीनही स्टेटमेंट बरोबर आहे उत्तर तीन आशालता वाबगावकर यांच्याबद्दल योग्य विधान गर्द सभोवती आता हे पुस्तक आहे त्यांचं नाटक नाही आहे सो गर्द सभोवती संगीताबद्दलचं आहे आपणेपरायेमधून हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला होता आई माझी काडूबाई मालकीच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण होऊन निधन झालं ब आणि क बरोबर आहे त्याच्यानंतर पोटला पॅलेस कुठं आहे लासा सूची योजना जी आहे ती महिला आरोग्य सॅनिटरी नॅपकिन संबंधीची आहे कर्नाटकने त्याच्यासाठी बजेटमध्ये प्रोविजन केलेलं नव्हतं खालीलपैकी कोणता देश जी फोरचा सदस्य नाही तर तो रशिया ओके जी फोर काय आहे ना की सुरक्षा आंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद जी आहे तिच्यामध्ये परमनंट सीट मिळावं म्हणून भारत ब्राझील जर्मनी आणि चौथा देश कुठला आहे बरं तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आज, आएस, आएस एस एस है ना त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या आज तुम्हाला आय ए एस आय ए एस एसे दिलेला आहे हा ना ऐवजी कारण हा खूपच प्रॉमिनंट एसे विचारला जाऊ शकतो हेल्थ वर्कर्स सेफ्टी प्रायोरिटी फॉर पेशंट सेफ्टी असंच असा जाऊ शकतं एम पी एस सी एस एमध्ये आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य कर्मचारी चारशे शब्द खालीलपैकी कुणाचा समावेश टाईम मॅग्झिननी शंभर प्रभावी व्यक्तीमध्ये भारतातून केला बिल्किस नरेंद्र मोदी महेंद्रसिंग धोनी विराट कोहली आयुष्मान खुराना अबकड अबक बकई आणि अबई ओके खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त राष्ट्राच्या पंच्याहत्तराव्या आमसभेत जम्मू काश्मीरचा उल्लेख केला ब्राझील तुर्कस्तान पाकिस्तान चीन खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं भारत जर्मनी ताईवान न्यूझीलंड नेपाळ अ ब क ब ड ब ड आणि ब डि चौथा प्रश्न भारताच्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या पंचवीस टक्के आहे रवांडा देशाच्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या साठ टक्के आहे फक्त अयोग्य फक्त ब योग्य दोन्ही योग्य यापैकी नाही चीनचे कार्बन न्यूट्रल होण्यासाठीचे लक्ष कधीपर्यंत निर्धारित केले आहे दोन हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार छत्तीस दोन हजार दो साठ याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो